मंडळ, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्याच एक सबस्क्रायबर मारुती पांढरे यांनी आपल्याक पाठवलेलो त्यांचं सत्य अनुभव बघणार असं. ते पुण्यातल्या एका किल्ल्यावर गेले होते आणि तेव्हा त्यांना थंय जो काय अनुभविलो तो अनुभव ऐकून तुम्ही सुद्धा चांगलेच हादरून जाशाल. रात्रीच्या वेळेत त्यांना थंय जाणं इतक्या मागात पडलं की त्याचं तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. म्हणून मित्रांनो, रात्री सहसा कोण किल्ल्यावर जायत नाही, त्यामागचं कारण या. आता त्यांच्यासोबत नेमकं काय प्रकार घडलो या तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. नमस्कार, माझं नाव मारुती. तर मित्रांनो, माका जो काय अनुभव इलो होतो तो मी तुमका जशाक तसं सांगतोय. म्हणजे झालं असा होता, ह्यो प्रकार 2001 साली माझ्यासोबत घडलो होतो. तेव्हा मी 22 का 23 वर्षांचं होतोय. तेव्हा माझे 3 मित्र होते, अरविंद, प्रवीण आणि केतन. आम्ही चौगवले खास एकदम चांगले मित्र, एका कॉलेजात शिकणारे. आम्ही तेव्हा पुण्यात शिकायचं. तर एक दिवशी झालं असं, माझो एक मित्र प्रवीण आमका अचानक येऊन म्हणालो की अरे तुमका माहिती आहे काय, एक असो असो किल्लो असा. आता मी तुमका त्या किल्ल्याचं नाव तर सांगाक शकत नाही, कारण माका तर सांगणं योग्य वाटत नाही. पण पुण्यातलोच एक तो छोटोसो किल्लो होतो, म्हणजे तो नावाजलेलो नाय होतो. आता पुण्यात असे छोटे मोठे बरेचसे किल्ले असत, त्याच्यातलोच काहीसो तो किल्लो होतो. तर तो आमका येऊन म्हणालो, अरे तुमका माहिती आहे तो एक किल्लो आ. आणि असं म्हणतात की त्या किल्ल्यावर काहीतरी खजानं लपवलेलो असा. म्हणजे आधीच्या काळी त्या किल्ल्यावर राजा खंडेराव हे राज करत होते, म्हणजे त्यांचा तो किल्लो होतो. पण असं म्हणतात की त्या किल्ल्यावर अजूनो काहीतरी खजानं लपवलेलो असा आणि बरीचशी लोक तो खजानं शोधूकसुद्धा गेलेले असत, पण अजूनपर्यंत तो कोणाक गावाक नाही. असा तो काय काय त्या किल्ल्याबद्दल आमका सांगाक लागलो आणि त्याचं आता बोलणं आम्ही सगळेजण एकदम लक्ष देऊन ऐकत होतो. त्याने असावं सांगितल्यान की गावची काही लोक असावं सांगतात की त्या किल्ल्यावर भूतखेतांचं राज असा, म्हणजे अजूनव त्या सगळ्यांचे आत्मे थंय भटकतात, त्या खजान्याची रक्षा करतात. पण ह्या सगळं माका खोटा वाटतं. माका तर असं वाटतं की तो खजानं अजून कोणाक गावू नये म्हणून थंयच्याच गावकऱ्यांनी ही अफवा पसरलेली असा. खयचो बाहेरचो माणूस आतमध्ये येऊ नये म्हणून ते त्यांना घाबरवतात, जेणेकरून त्यांना तो खजानो गावात, ह्यासाठी त्यांचा ह्या सगळा कट कारस्थान असतला. असं तो आमका सांगाक लागलो. आम्ही आपले त्याच्यावर रोळे टाकून विश्वास ठेवलं. आमका वाटलं की हो जा काय सांगतो त्या खरा असं. आणि बघता बघता आम्ही चौघांनी ठरवलं की त्या किल्ल्यावर जायचं आणि तो खजानो शोधून काढायचो. आमका तेव्हा अचानक खैसून त्या याडीला काय माहिती नाही. पण त्याच्यानंतर आम्ही काय थांबक नाही. कॉलेज का एक दोन दिवस सुट्टी होती, त्याच काही मधल्या दिवसात आम्ही सरळ त्या किल्ल्याच्या दिशेने जाऊक लागलो. आमच्याकडे तेव्हा 2 बाईक होते, त्या बाईकनेच आम्ही निघालेलो. आणि तो जो मित्र होतो प्रवीण, त्याका त्या किल्ल्याची काही फारशी माहिती नाही होती. त्याका फक्त साधारण माहिती होतं की ह्या गावात तो किल्लो असा. म्हणून आम्ही तो किल्लो शोधत शोधत जायत होतो. आणि आम्ही ह्याव ठरवलेलं की त्या किल्ल्यावर सकाळचं आम्ही नाही जाऊचं, कारण सकाळी गावकरी आपल्याक बघूक शकता. आपण रात्री जाऊया आणि तो खजानो शोधूया, रात्रीचा कोण येतला वरती, असा काहीसा आम्ही आधीच ठरवून ठेवलेला होता. आणि तसा आमका लागणारा सगळा सामान आम्ही घेतलेला होता आणि आम्ही त्या किल्ल्याच्या दिशेने जायत होतो. बघता बघता आम्ही त्या गावाच्या जवळ येलो ज्या गावात तो किल्लो होतो. पण आता तो किल्लो असा खय, थंय जाऊची वाट खयची, ह्या काय आमका माहिती नाही. म्हणून आम्ही वाटेत जो कोण गावात ते का आम्ही त्या किल्ल्याबद्दल विचारूक लागलो. पण थंय गेल्यानंतर आमका असं अनुभविलो की गावातलो खयचोच माणूस आमका त्या किल्ल्याबद्दल काय सांगाक तयार नाही. कदाचित ते आमच्यापासून काहीतरी लपवत होते आणि ते आमका सांगायचे की ती जागा बरी नाही, थंय गेलेलो माणूस परत कधी येणार नाही, असं ते काय काय आमका सांगान घाबरवूक लागले. ज्यामुळे आमका आता समजत नाही होतं की आम्ही करू काय.
पण त्यांचं सगळं आता बोलणं ऐकून आमका आपल्या वाटलं की प्रवीण सांगता तसंच असतला. ही भूतक येता नुसती नावाकत थंय खजानो असा आणि तो आमका गावताने म्हणून गावकरी आमका वाट दाखवत नाहीत. ते आमका थंय जावपासून थांबवतात म्हणून आम्ही स्वतः तो किल्लो शोधूक लागलो. पण तेव्हाच्या काळी आतासारखे गुगल मॅप वगैरे नाही होते आणि किल्लेसुद्धा तेव्हा कोणाक माहिती नाही होते. आता बऱ्यापैकी किल्ले सुधारलेले असत पण तेव्हा सगळे मोडकळी शिले होते आणि कोणाक जास्त माहितीसुद्धा नाही होती. आणि जास्त माणसांचं ये जा नसल्यामुळे किल्ल्यावर जाऊची वाटेसुद्धा तसे दिसण्यासारखे नाही होते. वाटे शोधत शोधत जाऊचं लागायचं आणि आमका माहिती होणार की तो किल्लो नेमको खय असा आणि त्या किल्ल्यावर जाऊची वाट खायची. आणि आम्ही अशाच परिस्थितीत त्या किल्ल्यावर जाऊ किल्लं होतं. आमच्या डोक्यात एवढंच होतं की त्या किल्ल्यावर कसा तरी जायचं आणि थंचो खजानं शोधून काढायचो. एवढाच आमच्या डोक्यात चालला होता. त्यामुळे आमच्या डोक्यात बाकी खयचेच विचार येऊक नाही आणि आम्ही खोळ्यासारखे तो किल्लो शोधत होतो. तरी जवळजवळ 2-2.5 तासान आमका तो किल्लो लांबसून दिसलो. म्हणजे अरविंदची नजर पहिली त्या डोंगरावरच्या छोट्या पडलेल्या बुरुजाकडे गेली. तो बुरुज दिसताच आमका समजला की हयच खैतरी तो किल्लो असतलो. म्हणून आम्ही आपले त्या दिशेने जाऊक लागलो. पण काही वेळ पुढे गेल्यानंतर रस्तो संपलो. म्हणजे गाडीने काही रस्तो नाही होतो त्यामुळे आमका गाडी थयत लावचे लागले. आणि थंच्याच एका पायवाटेन आम्ही हळूहळू पुढे जाऊक लागलो. आमका माहिती होऊ नाही होतं की ती वाट नेमकी किल्ल्यावर जातं की अजून काही भलतीकडे. पण आम्ही आपले त्याच वाटेन चलाक लागलो. बरं संध्याकाळ वयत इली होती त्यामुळे आम्ही जरा घाईच करत होतो. खाळूक पडायच्या आधी आमका कायव करून त्या किल्ल्यावर जाऊन पोचायचं होतं. पण तेवढ्यात आमका वाटेवरच्या एका झाडाखाली एक म्हातारो माणूस बिडी फुकताना दिसलो. तो मस्तपैकी बसून बिडी फुकावतो. त्या म्हाताऱ्या माणसाक बघून आम्ही आपले मनाक लागलो की आजोबांक विचारून बघूया, तिंका कदाचित वाट माहिती असत. पण तेवढ्यात केतन म्हणालो, रे गावकरी, कधीच तुमका किल्ल्याची वाट दाखवची नाय. आमका वाटलेलं की तो म्हातारो आमका काय सांगायचो नाय. पण तरीसुद्धा आम्ही आपल्या सहज त्याका विचारून बघितलं. तर तो म्हातारो म्हणालो की तुम्ही वरती जाताच खरे, पण रात्रीचं ते जाणं धोक्यादायक असं. पण मी काय तुमका अडवचं नाय. तुमका जावचं असत तर जावा. ही बघा, ही वाट असा. ह्या वाटेन सरळ वरती जावा. ही वाट त्या किल्ल्यावर जाता. त्यांचं तर बोलणं ऐकून आमका पहिल्यांदा खरंच वाटत नाही होतं. आमका आपलं वाटलेलं की आमका काहीतरी भियवतलो. पण त्यांनी तर आमका एकदम व्यवस्थित वाट दाखवल्यानी ज्यामुळे आम्ही एकदम आनंदी झालो. त्या म्हाताऱ्याचे आभार वगैरे मानलं आणि आम्ही सरळ त्या वाटेनवरती जाऊक लागलो. कारण काळोख पडत इलो होतो. तरी त्या वाटेन चढता चढता आमका बरोच उशीर झालो. वरती पोचेपर्यंत शाप काळोख पडलो होतो. पण अखेरीस आम्ही त्या किल्ल्याच्या एकदम जवळ येऊन पोचलो. आमका वाटलं नाही होतं की आमका तो किल्लो गावात. पण आमका तो किल्लो गावलो होतो. सगळ्यात पहिल्यांदा आमका एक मोडलेलो दरवाजो दिसलो. ज्यावरसून आमका समजला की आज किल्ल्याचा प्रवेशद्वार असा. हयसूनच आतमध्ये जाऊचं असतला. तशी आम्ही जास्त वेळ न घालवता त्या दारान आतमध्ये गेलो. बाहेर तसं थोडंफार प्रकाश होतो. पण जसे आम्ही त्या किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करतो तसं एकदम अंधार वाढाक लागलो. कारण ते मोठीच्या मोठी झाडा झुडपा वाढली होती ज्यामुळे बाहेर थोडंफार प्रकाश होतो तो सुद्धा नाहीसो झालो. तेव्हा मात्र आमका प्रकाशाची आवश्यकता होती आणि आमका रात्रीचं ते जाऊचं होतं. त्यामुळे आम्ही सगळ्याची सोय करून इलं होतं. आम्ही पटकन ते 2 मशाली बनवलं. म्हणजे कापडाचे चिंदे आणि रॉकेल वगैरे आम्ही आणलंच होतं. आणि आम्ही थंचेच काही 2 काटे घेतलं. त्यांका ते चिंदे गुटाळलं आणि त्याच्यात रॉकेल टाकून 2 मशाली तयार केलं. जसे आम्ही मशाली पेटवतो तसं थोडंफार प्रकाश ते दिसाक लागलो. पण दुपारपासून किल्लो शोधण्याच्या नादात आम्ही काय खाऊकव नाही होतं. खूप धमाकव झाला होतं. त्यामुळे सगळ्यात आधी आम्ही थं एक चांगली जागा बघून थं बसलो आणि थोडंफार जा काय आम्ही खाऊक आणलेलं तर खाऊक लागलो. 10-15 मिनटं आम्ही थं सगळं तर खालो. वाईट 5-10 मिनटं बसलो आणि त्यानंतर आम्ही खऱ्या कामाक लागलो. ता म्हणजे किल्ल्यावरचो खजानो शोधायचो. पण आमका अजून माहिती नाही होतं की त्या किल्ल्यावर नेमका काय काय असं. त्यामुळे खाऊन वगैरे झाल्यानंतर आम्ही असं ठरवलं की सगळ्यात आधी आपण किल्ल्यावर फिरान बघूया की खय काय काय असं. त्यानंतर आपण अंदाज लावूया की नेमको खजानो खय लपवलेलं असत. असो काहीसो विचार करून आम्ही तो किल्लो फिराक घेतलं.
आमकं माहिती नाही होतं की तो किल्लो किती मोठो असा आणि खयच्या ठिकाणी काय काय हा, पण आमकं जशी वाट गावात तशी त्या वाटेन आम्ही चौगवले जाऊन दोन मशाली घेऊन चाललं होतं। तरी नाही नाही म्हणता म्हणता आमकं 2 तास गेले तरी आमचं तो किल्लो फिरण झालो नाही होतो। म्हणजे आमकं कळत नाही होतं की आम्ही नेमके खय असव, कारण तो किल्लो जितको मोठो होतो आणि त्याका 17 वाटे होते, ज्यामुळे आम्ही त्यात त्याच वाटेवरनं सारखे सारखे फिरा होतो। तरी बघता बघता रात्रीचे 10-15 होईतिले, तरीसुद्धा तो किल्लो काय आमचं फिरण होक नाही। असे बरेचसे जागा होते ज्या ठिकाणी आम्ही जाऊकसुद्धा नाही होतो, इतको तो किल्लो मोठो होतो। म्हणजे तेव्हा आमकां समजना की आमच्यासोबत काय घडतं। एकतर आम्ही पहिल्यांदा चिलेलो, त्यामुळे आम्ही सतत एकाच जागेवर सारखे सारखे फिरण येत होतो। आता तास अगात घडत होतं, त्या मागचं कारण काय हे आमकां तेव्हा काय माहिती नाही। आमकां आपलं तेव्हा वाटतं की आम्ही ते नवीन इल्यामुळे आम्ही वाटे चुकतो आणि फिरण फिरण एकाच जागेवर येतो। तरी जवळजवळ तो किल्लो फिरण आमकां 2-2.5 तास झाले, त्यामुळे आम्ही म्हटलं की आता व्हायचं आहे बसाया आणि काय तर नीट ठरवूया की आता करायचं काय। आम्ही बसलो आणि बसल्या बसल्या चर्चा करूक लागलो की आता करूया काय। तर आम्ही असं ठरवलं की आता आपण किल्लो फिरण्यापेक्षा आपण असे जागा शोधूया ज्या ठिकाणी खजानं लपवलेलो असतात। म्हणजे आपल्याक वाटलं की ह्या ठिकाणी काहीतरी असाक शकतं, तर आपण ते खनान बघूया असो काहीसो विचार करून 10-15 मिनटं बसून आम्ही उठलो आणि ह्या कामाक लागलो। आम्ही जागोजागी जाऊन ज्या ठिकाणी आमकां वाटत त्या ठिकाणी आम्ही खणत होतो, पण आमच्या हाती काय लागत नाही होतं। बघता बघता कधी 12 वाजून गेले त्याच आमकां समजाक नाही। आम्ही आपले जागोजागी खणा होतो आणि काय गावतं काय बघी होतो, पण जशी रात्रीचे 12 वाजून जातात तसं त्या किल्ल्यावरचं वातावरण हळूहळू बदलाक लागलं। आणि त्याच्यात सगळ्यात मोठा बदल ह्यो थंच्या थंडीचं वाटलो। म्हणजे आधी इतकी थंडी लागत नाही होती, पण 12 नंतर मरणाची तर थंडी वाढली होती। आणि ते तसे थंडीचे दिवस नाही होते, त्यामुळे आमकं एवढं अंदाजून आहे की ह्या ठिकाणी एवढी थंडी असत अक्षरशः आमकं खंताना हात एकदम सुन्न भिन्न पडा होते। इतकी तर कमालीची थंडी होती, आम्ही अक्षरशः ते कुडकुडत होतो। पण आमच्याकडे तेव्हा मशाली होते आणि त्या मशालींच्याच आधारावर आम्ही कसे बसे तर टिकलेलो। पण नंतर नंतर त्या मशालींचा काय फायदा होत नाही, थंडीचं प्रमाण वाढतच चाललं होतं। आणि आम्ही गेले 4-5 तास त्या किल्ल्यावर खजानं शोधित होतो, पण आमकं काय हाती गावाक नाही, त्यामुळे आम्हीसुद्धा हार मानूक लागलो। बघता बघता आम्ही म्हणालो की बस झालं, काय खजानं वगैरे आपल्या गावाचं नाही, आता आपण जाऊया थंडीसुद्धा वाढतं। असं म्हणत शेवटी आम्ही सगळं सामान गोळा केलं आणि किल्ल्यावरसून बाहेर पडायची वाट शोधूक लागलो। पण आमकां काय माहिती ह्या एवढं कठीण काम असत, आमकां काय केलं किल्ल्याच्या बाहेर पडाक वाटच गावानाय। आम्ही आपले फिरतो फिरतो पण वाट काय आमकां गावानाय। त्यात झालं असं की 7 वाजल्यापासून आम्ही ते मशाली पेटवत होतो, ज्यामुळे आमच्याकडचं रॉकेलसुद्धा सरत इला होतं। आणि आता थोडासाच रॉकेल उरलेला, म्हणजे जेमतेम अजून 1/2 पाऊण तास ते मशाली पेटतील एवढंच आमच्याकडे रॉकेल होतं। त्यामुळे आम्ही जरा घाबरलो, आता करायचं काय, हे मशाली सराच्या आधी तरी आपल्या खाली जाऊ कोया, नाहीतर त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे प्रकाशाचं साधन अजून कायत नाही होतं। पण आम्ही करणार तरी काय होतं, वाटच गावत नाही होती, मग आम्ही खाली जाणार खायच्या मार्गानं होतो। आम्ही अक्षरशः धावत धावत वाटे शोधूक लागलो, पण एकदा माणूस घाबरलो की ते काव सुधरत नाही की करायचं काय। तसाच काहीसा आमच्यासोबत ते घडत होतं आणि ज्या सगळ्याची आमकां भीती होती नेमका तास झाला आमच्याकडचं रॉकेल संपलं आणि शेवटचे ते मशाली पेटाक लागले। तेव्हा पटकन आमकां आठवलं, अरे आम्ही किती खुळे असं 2-2 मशाली पेटवून रॉकेल संपवून टाकलं। 2च्या ऐवजी आम्ही एकच मशाल पेटवलं असतं तर दुसरी मशाल आमकां पुढची रातभर गावणार होती। पण आता ह्यो सगळं विचार करून काय फायदो, आम्ही तर रॉकेल संपवून मोकळे झालं होतं। आणि आम्ही त्या किल्ल्यावर चांगलेच अडकान बसलो। बघता बघता आमचं रॉकेल संपलं आणि ते मशाली पेटाचे बंद झाले। आणि जसे आमचे मशाली ते विसतात त्यानंतर आमच्यासोबत जो काय ते प्रकार घडाक लागलो त्या प्रकाराचा आम्ही कोणी स्वप्नात देखील विचार करूक नाही होतो। सगळ्यात आधी आमच्या कानावर आवाज पडलो, तो घोड्यांचो, घोडे अक्षरशः आरडत होते
आणि दबादबा पळत होते। त्यांच्या पळण्याचा आवाजसुद्धा आमच्या कानी पडाक लागलो। जसं तो आवाज आमच्या कानी पडतं तसे आम्ही सगळेजण एकमेकाच्या तोंडाकडे बघूक लागलो। ह्यो आता काय प्रकार, एवढे सगळे घोडे येतात काही सुनत, बरं आमका काय कोण दिसाना, नुसते आवाजच येत होते आणि ते आवाजसुद्धा कमी नाही होते। असं वाटा होतं की आमच्या अक्षरशः बाजूसून 7-8 घोडे धावत गेले। जेव्हा त्या सगळा खडाक लागला तेव्हा मात्र आम्ही चौघोले जरा घाबरलो, कारण ही काय साधारण गोष्ट नाही होती। एवढ्या रात्रीचे घोडे घेऊन कोण वरती येतला। तो आवाज काही वेळापुरतो इलो आणि एकदम बंद झालो आणि एकदम स्मशान शांतता पसरली। त्यानंतर मात्र आमका बोलाकसुद्धा काय सुधरत नाही होतं। आम्ही म्हटलं की लवकरात लवकर कसं तरी या किल्ल्यासून बाहेर पडाया, बाकीचं जाऊन दे असं म्हणान आमका जी खायची वाट गावात त्या वाटेनं आम्ही अंधारातच हळूहळू चलाक लागलं। तरी 5-1 मिनिटानंतर आम्ही अशा ठिकाणी येऊन पोचलो, त्या ठिकाणी जणू असं वाटत होतं की कित्येक लोकांची अशी सभा भरली असा आणि सगळेजण आपापसात बोलतोत। तेव्हा मात्र आमच्या सगळ्यांची चांगली तणतणली, म्हणजे अक्षरशः किल्ल्यावर सभा भरली असं आमका स्पष्ट जाणवा होता। कोण अडेसून तडे चलता, सगळ्यांचं गोंगाट बिंगाट आमच्या कानी पडाक लागलो। ता सगळा बघून आमका आता काय करूचं ता सुधरत नाही होतं। आमका एक गोष्ट मात्र समजली होती की रातची आम्ही हय येऊन जीवनातली सगळ्यात मोठी चूक करून बसलो, पण आता थं येऊन आम्ही इतके अडकलेलो की आमका काय करूचा ताच कळना। आणि थं नुसते आमका आवाज येत होते, आमच्या नजरेस काय पडत नाही होतं। त्यामुळे थं नेमकं काय घडत होतं ता तेव्हा आमचाच आमका समजत नाही होतं। आम्ही आपले एका ठिकाणाकडसून आवाज दिलो की थंसून लांब पळान जायचं, तसं तो आवाज बंद व्हायचो। असं करता करता आम्ही हडेसून तडे तडेसून हडे असे नुसते पळावतो। बघता बघता रात्रीचे 2:30 वाजतील, पण अजून आमका काय बाहेर पडायची वाट गावली नाही होती। आणि त्यात हे सगळे भयंकर प्रकार आमच्यासोबत घडाक लागले होते, पण त्याच्यानंतर जो काय प्रकार आम्ही अनुभवलो तो आम्ही आमच्या पुऱ्या जन्मात विसरू शकत नाही। आम्ही एका ठिकाणी येऊन बसलो होतो, कारण पिरण पिरण अक्षरशः आमच्या पायाचे तुकडे पडले होते। आमका आता चलवतो नाही होतं म्हणून आम्ही एका ठिकाणी बसलो, पण जसे आम्ही थंय बसतो तसं आमच्या कानावर एक आवाज पडलो। ए कोण आहे तुम्ही, ओ मावळ्या हो, हे इथे हायसा, या पकडायांना, असो वजनदार आवाज आमच्या कानी पडलो आणि तो एकदम आमच्या जवळसून चिलो होतो। जसे आम्ही त्या दिशेने वळण बघतो तर एक उंचचे उंच धिप्पाड माणूस आमच्या पाठी येऊन उभं राहिलो होतो। त्या माणसाक आम्ही काय केलं विसराक शकत नाही। पिळदार त्याची अशी लांबच्या लांब मिशी होती, हातात येदी मोठी तलवार आणि काय त्याची ती शरीर यष्टी, म्हणजे त्याच्याकडे बघून आम्ही अक्षरशः एकदम कुपोषित मुलं कशी असतात तसाच वाटाक लागलं। इतकं तो उंच आणि बलाढ्य होतो। त्या माणसाक थंय बघून आमच्या तर पायाखालची जमीनच सरकली, म्हणजे मगातपासून आमका नुसते आवाज ऐकाक येत होते, पण तेव्हा मात्र आम्ही त्या माणसाक स्पष्ट समोर बघितलं आणि जसं तो माणूस आमच्या थं येतं तसे आम्ही थंसून जीव घेऊन पळाक लागलं। पण अचानक काय झालं काय माहिती, आम्ही जसे उठतो आणि थंसून पळतो तसे आमच्या चौघांच्या पायात काहीतरी अडकलं आणि आम्ही चौघवले जमिनीवरच कोसळलं। अचानक जमिनीवर कोसळल्यामुळे आमका आता पायांकर चांगलाच लागलं, पण तेव्हा परिस्थिती अशी होती की आमका किती लागला खय लागला या बघू जाऊ काय मनात येऊक नाही। कसं आधी थंसून पळाक गावात याचाच आम्ही विचार करी होतो, पण अचानक आमका चौघांकाव काय झाला काय माहिती नाही, पण आमच्या चौघांची शरीर एकदम सुन्न पडली। आमका कायच हालचाल करू गावत नाही होती। आम्ही जेव्हा त्या जमिनीवर पडलो थंसून काय आमका हलाक येई नाही होता आणि बघता बघता तो जो बलाढ्य माणूस होतो तो आपल्या मिशी एक धाव देत हसाक लागलो आणि हळूहळू तो एक एक पाऊल पुढे टाकूक लागलो। तेव्हा मात्र आमका समजलं की आता आमचं काय खरं नाही, बरं त्याच्या हातात सुद्धा एक मोठी तलवार होती आणि तो तलवारीन आमका मारणारच होतो हे आमका समजलं। आणि आमका अक्षरशः आमचं मरण आमच्या डोळ्यासमोर दिसाक लागलं, पण काय बोलाकव येईना आणि आमका हलाकव येईना असा काहीसा आमचा करून त्याने ठेवल्या नव्हता।
ज्यामुळे आता मेल्याशिवाय काय पर्याय नाही हे आमका कळायला चुकलं. पण त्यानंतर आमच्यासोबत असं काय घडलं ज्यामुळे ही गोष्ट सांगा आज मी जिवंत असंय, नाहीतरी गोष्ट सांगा आज मी जिवंत राहिले नसतंय. आता नेमकं काय घडलं ह्या जर तुमका जाणून घ्यायचं असत तर ह्या व्हिडिओ कधी लाईक करा, कारण अजून तुम्ही लाईक करूक नाही आस आणि केलास तर तुम्ही माझे खरे सबस्क्रायबर आस. तर झालं असं, तो तलवार घेऊन आमच्या दिशेने येऊक लागलो. आमका काय समजना, आमच्या डोळ्यांका फक्त त्या दृश्य दिसा होतं आणि बाकी आमका काय म्हणजे कायच सुधराना. पण तेवढ्यात अचानक आमच्या कानी एक आवाज पडलो, कोणतरी एक माणूस काहीतरी मोठमोठ्यानं बडबडत त्या ठिकाणी धावत येलो. आणि जसं तो माणूस थं येता तसं अचानक आमच्या समोरचा जो बलाढ्य माणूस उभो होतो तो एका क्षणात थैसून नाहीसो झालो. जा काय आमका ते दृश्य दिसा होता तो एका क्षणात गायब झाला आणि आमचे जे हातपाय एकदम घट्ट झाले होते, सुन्न पडले होते, ते एकदम क्षणात मोकळे झाले. आम्ही हालचाल करूक लागलं, एकदम आमका मोकळा मोकळा वाटाक लागला. आणि जसं या घडतं तसे आम्ही पटकन जागेवरसून उठलं आणि आजूबाजूक बघूक लागलं की नेमका घडता काय. जसे आम्ही मागे वळान बघतं तर आमच्या मागसून तोच म्हातारो जो आमका संध्याकाळी किल्ल्याच्या खाली गावलो होतो तो म्हातारो आपल्या हातात एक दांडो आणि दुसऱ्या हातात एक कंदील घेऊन त्या ठिकाणी इलो होतो. त्या म्हाताऱ्याक बघून अक्षरशः आमका देवाचीच जाणीव झाली, म्हणजे साक्षात देवाचं दर्शन कसं होतं तसं आमका त्या म्हाताऱ्याक बघून झालं होतं. आम्ही जसे त्या म्हाताऱ्याक बघतो तसे सगळेजण त्या म्हाताऱ्याच्या दिशेने धावत गेलो. म्हणजे जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा आम्ही त्या म्हाताऱ्याक एवढं काय महत्त्व देऊक नाही, पण तोच म्हातारो तेव्हा आमच्यासाठी देव झालो होतो. देव त्या म्हाताऱ्यानं तेव्हा काय केल्यान तर त्याचं ते का माहिती, पण तो काहीतरी बडबडा होतो. बराच वेळ त्यांनी त्या जागेवर काय काय केल्यान, त्याच्याकडे कसली विभूती वगैरे होती ती जैथं फेकल्यान. आणि आम्ही तेव्हा तर इतके घाबरलं होतं की आमका काय बोलाक तर काय सुधरतच नाही होतं. आम्ही नुसतं बघत होतं की तो म्हातारो नेमकं काय करतं, त्या म्हाताऱ्यानं तर काय काय केल्यान. आणि त्यानंतर तो आमच्याकडे येलो आणि आमका म्हणालो की घाबरा नको, आता तुमका काय नाही होचं. तेव्हा थोडं आमच्या जीवात जिविलो. त्यानंतर आम्ही त्यांचे खूप आभार मानलो. पण त्यांनी आमका सांगितल्यान की मी तुमका अजून एकाच अटीवर बाहेर नेन, तुमका माका पैसे देऊचे लागतले. ता ऐकन आम्ही म्हटलं मरा दे, तुमका जा का व्हाय तर आम्ही देतो, पण तुम्ही आधी आमका या किल्ल्यासून बाहेर नेवा. तसं त्या म्हाताऱ्यान आमका त्या किल्ल्यासून कसं बसं बाहेर काढल्यान आणि तो आमका किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन गेलो. जसे आम्ही थं येऊन पोचतो तसं आमका सुटल्यासारखं वाटलं. खाली इल्यानंतर त्या म्हाताऱ्यानं आमच्याकडसून पैसे घेतल्यान आणि ते आम्ही तिकं देऊनसुद्धा टाकलं, कारण तेव्हा जर तू वरती इलो नसतो तर त्या रात्री आम्ही जिवंत खाली इलो नसतो. पैसे घेतल्याबद्दल काय नाही, पण जीव मात्र महत्त्वाचं होतो. पण ता सगळा घडल्यानंतर आम्ही त्या म्हाताऱ्याक विचारलं की नेमकं प्रकार होतो काय आणि तुम्ही वरती आमका वाचवू कशा केलास. तेव्हा आमका त्यांनी एक गोष्ट सांगितल्यान, सगळ्यात आधी तो आमका म्हणालो की तो एक मांत्रिक असा आणि तो गेले कित्येक वर्ष त्याच डोंगरात फिरता आणि त्याका माहिती होता की जो कोण माणूस किल्ल्यावर रात्रीचं जाता तो जिवंत परत येत नाही. पण बरीच वर्ष त्यांनी खूप काय काय केल्यान आणि त्यांनी एक उपाय शोधून काढल्यान त्याच्याकडे असा काय इला ज्यावर तो त्या किल्ल्यावरचे जे आत्मे असत त्यांच्याशी दोन हात करून तो त्यांच्या तावडीत अडकलेल्या माणसांका सोडवून काढूक शकत होतो. म्हणून मग त्यानंतर तो असा करूक लागलो की जे कोण माणसं ह्या खजान्याच्या शोधात किल्ल्यावर जातात त्यांका तो सोडवून आणायचो, कारण त्यांना माहिती असायचं की रात्री हे गेले की ते अडकतले. आणि म्हणूनच यो त्या अडकलेल्या लोकांका सोडवायचो आणि त्यांच्याकडसून पैसे घ्यायचो, ह्याच त्याचं काम होतं. आणि असं तो कित्येक वर्ष त्या ठिकाणी रवान करत होतो. पण जरी त्यांनी पैसे घेतल्यान तरी तो माणसांचे जीव वाचवायचो आणि तेव्हा त्या म्हाताऱ्यानं आमच्या चौघांचे जीव वाचवलेले होते, ज्यामुळे तो आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही होतो. तेव्हा आम्ही त्यांचे खूप आभार मानलो. पण जाता जाता एक प्रश्न मात्र माका पडलो होतो की ह्या सगळं कशा घडतं.
तेव्हा त्या म्हाताऱ्यानं आमकां अजून एक त्या किल्ल्याची गोष्ट सांगितल्यान तो म्हणालो की ह्या किल्ल्यावर राजा खंडेराव यांचं आत्मा असा आणि त्यांचं सेनापती अजूनव या किल्ल्याची रक्षा करता. कित्येक मावळ्याने या किल्ल्यावर आपले जीव गमावलेले असत, त्या सगळ्यांचे आत्मे अजूनव या किल्ल्यावर असत. म्हणजे एकदा झाला असा होता, राजा खंडेराव हे ह्याच किल्ल्यावर होते, पण त्यांच्याच माणसापैकी एकान त्यांच्यासोबत विश्वासघात केल्यान आणि जो दुश्मन होतो त्याका त्यांच्या किल्ल्यात शिराक दिल्यान. बेसावध असल्यामुळे ह्यांका कायच करू गावलं नाही आणि त्या दुश्मनान ह्यांच्यावर रातोरात हल्लो केल्यान, ज्यामुळे त्या हल्ल्यात कित्येक मावळ्याने आपलं जीव गमावल्याने त्यात तो सेनापतीसुद्धा होतो आणि ते राजासुद्धा होते. राजा खंडेराव यांचं ह्याच किल्ल्यावर मृत्यू झालो, पण ते शेवटपर्यंत लढले. ते आणि त्यांचं सेनापती शेवटपर्यंत दोन हात करत होते. त्याने आपली तलवार टाकूक नाही, कित्येक दुश्मनांका त्यांनी थंय मारल्याने, पण अखेरीस त्यांचं अंत झालं. पण त्या दिवसापासून असं म्हटलं जातं की राजा खंडेराव ते मावळे आणि त्यांचं सेनापती अजूनव्या किल्ल्याची रक्षा करता, म्हणून रात्री बेरात्री जर एखादं व्यक्ती त्या किल्ल्यात शिरलो तर त्यांका असं वाटतं की हेर असं किंवा आपल्या किल्ल्यावर हल्लो करू बघतं, म्हणून तेका मारून टाकायचे. अशी कित्येक माणसं रात्रीची ह्या किल्ल्यावर गेली, पण परत ती खाली येली नाही. आणि ह्या किल्ल्याची अशी चर्चा असा की ह्या किल्ल्यावर काहीतरी खजाना व्हा, ज्या खजान्याचं राजा खंडेराव आणि त्यांचं सेनापती अजूनव रक्षा करतं, त्यामुळे हो खजानो कधीच कोणा गावाचो नाही. लोक आपली येतात आणि आपलं जीव गमावून बसतात, आणि म्हणूनच मी ह्या सगळ्यावर मात केलंय आणि वरती अडकलेल्या लोकांका मी बाहेर काढतोय, त्यांचं जीव वाचवतोय. असं सगळं त्या म्हाताऱ्यानं आमकां तेव्हा सांगितल्यान होतं. ते जेव्हा या सगळं सांगत होते तेव्हा अक्षरशः आमच्या अंगावर काटो येत होतो. तेव्हा त्याने आमकां बरंच काय काय सांगितल्याने, पण त्या सगळं जर तुमकां आता सांगत रवलंय तर गोष्ट खूपच मोठी होत जातली, त्यामुळे मी तुमकां थोडक्यातच सांगितलंय. मग त्यानंतर आम्ही त्या म्हाताऱ्याचे खूप आभार मानलो आणि थंयसून आमच्या गाड्यांकडे येऊक निघालो. गाडीपर्यंत येऊन पोचलो, गाडी काढलो आणि कसलोच विचार न करता आम्ही आमच्या सरळ घराकडे निघान गेलो. पण ती रात्र, त्या रात्री आम्ही जा काय अनुभवलं होतं तर आम्ही आमच्या पुऱ्या जीवनात कधीच विसराक शकत नाही, ह्या मात्र नक्की. म्हणजे त्या किल्ल्यावरची रात्र आमच्या इतकी लक्षात राहिली की काय केलं आम्ही त्या सगळा दृश्य मरेपर्यंत विसरूक शकत नाही. मंडळे आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं मारुती पांढरे यांनी पाठवलेलो त्यांचो एक सत्य अनुभव, जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमका याबाबत काय वाटतं ह्यासुद्धा नक्की सांगा. आणि अजूनव तुम्ही लाईक करूक नसाल तर नक्की लाईक करा, आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करू विसरा नको. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच, चुकान जर कोणचा राहिला असाल तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन. रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.